सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या चा आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की नित्या आमगावला आल्यानंतर स्वागतासाठी केलेली तयारीचा अपमान करून निघून गेल्यामुळे अधिराज तिला धडा शिकवण्यासाठी जातो नित्या आणि अधिराज समोरासमोर आल्यानंतर त्यांना मुंबईमध्ये घडलेली भेट आठवते आणि ते रिॲक्ट होतात त्यांना असं बघून गावकरी चकित होतात हे एकमेकांना ओळखतात असा त्यांचं समज होतो अधिराजची आई त्याला विचारते राजा तू या मॅडमना ओळखतोस का तेव्हा तो बोलतो चांगलंच ओळखतो तेव्हा अधिराज लवलीला बोलवून नित्याच्या स्वागतासाठी तयार केलेल्या वस्तू मागवतो नित्याने स्वागताच्या तयारीचा अपमान केल्यामुळे आता अधिराज सगळ्यांसमोर नित्याचा बुजगावणं बनवून त्याला ओवाळतो आणि हार घालतो आणि नित्या अधिकारी तुमचं या आमच्या आमगावात स्वागत आहे असं बोलून मस्करी उडवतो सगळे गावकरी हसू लागतात तेव्हा नित्या भडकते आणि बोलते तुला हे खूप महागात पडेल तेव्हा अधिराज बोलतो तुझ्या स्वागतासाठी गावकऱ्यांनी यांच्या हातचं काम बाजूला ठेवून त्यांनी तुझ्या स्वागतासाठी वेळ दिला आणि तू हे सर्व नाकारून त्यांचा अपमान केलास तेव्हा नित्या बोलते अच्छा म्हणजे हे सगळं तू केलेस तुला माहीत होतं मी इथे येणार आहे अधिराज बोलतो जर मला माहीत असतं तू इथे येणार आहेस तर वेगळीच तयारी मी तुझ्या स्वागतासाठी केली असती तेव्हा नित्या बोलते मी दोन महिने याच गावात आहे नाही तुला चांगला धडा शिकवला तर नाव सांगणार नाही नित्या अधिकारी नित्या जात असताना तिचा ब्रेसलेट अधिराजच्या दोऱ्यामध्ये अडकतो नित्या जोरात ओढायला बघते मात्र अधिराज तिला बोलतो हा दोरा माझ्या मायनं बांधलेला आहे आणि हा दोरा जर तुटला तर तुझी खैर नाही तेव्हा पाहुणी येते आणि या दोघांचे हात सोडवते नित्याची चिडचिड होत असते गावात यायचा निर्णय का मी घेतला काय ईशांसोबत बोलताना मी आमगावचं नाव घेतलं हो इथे कोण ती बाई काय भेटते आणि तुला इथे यायचंच होतं नियती तुला घेऊन आली आहे नक्की काय आहे माझ्या आयुष्यात असे अनेक प्रश्न आता नित्याला पडायला लागतात तर दुसरीकडे अधिराज आणि लवली विचार करत असतात तेव्हा लवली अधिराजला बोलतो नक्कीच नियती तुला काहीतरी संकेत देत असेल ती पोरगी तुला मुंबईला भेटली आणि अख्खा जग सोडून ती आपल्याच आमगावात आली तुला काहीतरी संकेत देत आहे नियती तेव्हा अधिराज बोलतो या गोष्टीवरती माझा विश्वास नाही तेव्हा तो बोलतो मग तुझ्याच दोऱ्यात तिचा हात का अडकला माझ्या का नाही अधिराज विचार करू लागतो तर दुसरीकडे सरपंचबाई नित्याला भेटायला आलेल्या असतात वेलकम नित्या बेबी वेलकम सॉरी सॉरी माझी मीटिंग असल्यामुळे मला तुझ्या स्वागताला यायला नाही मिळालं दर साहेबांसोबत मीटिंग होती ना त्यांना सांगितलं लवकर आटपा माझी नित्या बेबी आलेली आहे तीच मीटिंग लवकर आटपून मी आता तुला भेटायला आले तेव्हा नित्या बोलते आपण हे सर्व बाजूला ठेवून मुद्द्याचं बोलूया का तेव्हा सरपंचबाई तिला फाईल देत सांगते त्या प्रोजेक्टमध्ये ह्या लोकांची जमीन येते या, या फाईलमध्ये त्या लोकांची नावं आहेत काही लोकांनी जमिनी दिली आहेत तर काहींचा विरोध आहे अगदी बोटावर मोजणं इतक्या लोकांनीच विरोध केला आहे ते पण आपल्या साईडला येतील पण थोडा वेगळा विचार करावा लागेल नित्या त्यांना बोलते मला पीसफुली काम करायचं आहे वेगळा मार्ग नको आहे तेव्हा सरपंचबाई विचार करू लागतात या पोरीकडून डोकं लावून काम काढून घ्यावं लागणार आहे मालिकेच्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की अधिराज झोपलेला असतो आणि त्याने बाजूला मोरपीस ठेवलेला असतो मोरपीस हवेने उडून नित्याकडे येतो नित्या, नित्या रात्रीची बाहेर वरंड्यात बसलेली असताना कोणीतरी तिच्यावरती नजर ठेवतंय असं भास होत असतो तिला तेवढ्यात ते एक मुलगी येते आणि ती नित्याला मिठी मारून रडू लागते आता ती मुलगी नक्की कोण असणार आहे ती जयदीप आणि गौरीची मुलगी लक्ष्मी असणार का मग लक्ष्मी इतके वर्षे याच गावात आहे तर तिची भेट अधिराजसोबत झाली नसेल का काय घडणार मालिकेच्या येणाऱ्या भागात मालिकेचे पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका